महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार प्रतापदादा सोनोने यांच्या निवासस्थानी निवडणूक प्रचारविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उमेदवार प्रतापदादा सोनोने यांच्या विजयासाठी प्रचाराची आखणी करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी दक्ष पोलीस टाइमचे व दक्ष पोलीस न्यूजचे मुख्य संपादक संचालक विजय टाटिया यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रतापदादा सोनोने यांनी दक्ष पोलीस न्यूजशी बोलताना सांगितले, मतदार संघात निवडणूक होऊ असलेली आहे. याच्या आधी मी दोनदा पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस माझ्या गुरुजनांनी, माझ्या मित्रांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या आत्ता सोहळ्यांनी मला मदत केली होती, म्हणूनच तो विजय मला मिळाला होता अशी नम्र भावना माझी आहे. आणि या रुग्णातून मी मुक्त होणार नाही अशी मला कल्पना आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.